फिर्यादी पांडुरंग बाबू पवार वय पंचेचाळीस राहणार टेंभेवाडी तालुका खालापूर जिल्हा रायगड सध्या राहणार निंबर्गी तालुका दक्षिण सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी टेंभेवाडी फिर्यादी तालुका खालापूर येथील कायमस्वरूपी रहिवासी असून तो मागील दिवाळी सणापासून मजुरी काम करण्याकरता निंबर्गी तालुका दक्षिण सोलापूर येथे मुकादम गणपत चव्हाण राहणार आळंदवाडी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर यांनी आणले आहे सोबत त्याची पत्नी उषा मुलगी योगिता कल्याणी वृषाली असे निंबर्गी येथे आले असून त्यांच्यासोबत काम करण्याकरता त्याच्या समाजातील काशीराम रमेश पवार राहणार करंबेली तालुका खालापूर जिल्हा रायगड बारक्या बाळू वाघमारे त्याचा मुलगा मंगेश बारक्या वाघमारे दोघेही राहणार नेरा तालुका पाली जिल्हा रायगड लक्ष्मी काशीराम वाघमारे राहणार खानपोळी सुनील काळू हिलम राहणार नेरा तालुका पाली जिल्हा रायगड असे सर्वजण मिळून मजुरी कामाकरता सध्या निंबरगी येथे आलेले असून निंबरगी येथील धोंडीराज सूर्यकांत पाटील यांच्या शेतात लाकूड तोडण्याचे काम चालू आहे बावीस जानेवारी रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास निंबरगी येथील धोंडीराज सूर्यकांत पाटील यांच्या शेतात लाकूड तोडण्याचे काम करत असताना त्याच्यासोबत काम करणाऱ्या काशीराम रमेश पवार व त्याचा मुलगा मंगेश असे किराणा सामान आणण्याकरता निंबरगी गावात जात असताना फिर्यादीने त्याची मुलगी योगिता हिला काशीराम पवार सोबत किराणा सामान आणण्याकरिता पाठवले त्यानंतर दहा वाजेपर्यंत फिर्यादी यांची मुलगी व काशीराम पवार व त्याचा मुलगा मंगेश किराणा सामान घेऊन परत न आल्याने फिर्यादी यांनी त्यांना शोधण्याकरिता निंबर्गी गावात गेले परंतु त्यांना त्यांची मुलगी योगिता काशीराम व मंगेश हे मिळून आले नाहीत म्हणून फिर्यादीने मुकादम गणपत चव्हाण यांना सांगून बोलावून घेतले मुकादम आल्यानंतर त्यांनी सर्वांनी मिळून योगिता काशीराम व मुलगा मंगेश यांचा आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला तसेच नातेवाईकांकडे विचारपूस केली परंतु काही माहिती मिळाली नाही मुलगी योगिता काशीराम पवार व त्याचा मुलगा मंगेश यांचा शोध घेतला परंतु ते मिळून आले नाहीत मुलगी योगिता पांडुरंग पवार वय बारा वर्ष ही काशीराम रमेश पवार याने कसले तरी आमिष दाखवून तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन पळवून नेले आहे अशी फिर्याद मंद्रुप पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली असून मुलगी योगिता व काशीराम पवार व त्याचा मुलगा मंगेश बेपत्ता असून पुढील तपास मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित करपे हे करत आहेत मुलीचे वर्णन याप्रमाणे कुमारी योगिता पांडुरंगा पवार वय बारा राहणार टेंभेवाडी तालुका खालापूर जिल्हा रायगड सध्या राहणार निंबरगी तालुका दक्षिण सोलापूर सडपातळ रंग काळा सावळा कपडे चॉकलेटी रंगाचा फ्रॉक केस काळे कानात उजव्या कानात रिंग नाकात मोरणी पायात चप्पल ती फक्त मराठी व कोकणी भाषा समजते सदर व्यक्ती मुलीबाबत कोणालाही काही माहिती मिळाल्यास मंद्रुक पोलीस ठाण्याच्या शून्य दोनशे सतरा दोन पंचवीस पंचावन्न तेहतीस अथवा सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे शहाऐंशी शून्य शून्य अडोतीस त्रेसष्ट शेहेचाळीस पोलीस उपनिरीक्षक अमित कुमार करपे शहाण्णव सत्तावन्न चारशे सत्तर आठशे आठ यांच्या या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा